सत्यकृपा उपस्थित आहे तरी आपण सर्वांनी एकत्याने प्रणाम बघा. आपण या मार्गात दुखानं किंवा कोणत्या व्याधीनं आर्थिक शारीरिक वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखानं आलेलो आहो. त्या दुःखाशिवाय हा मार्ग कोणाला आठवत नाही आणि या दुःख या मार्गाची आठवण सुद्धा येत नाही, कारण की मरता क्यानही करता अशा प्रकारचं कार्य होते तेव्हाच या मार्गाची आठवण येते. अशाच प्रकारचं कार्य माझ्यासुद्धा सोबतसुद्धा झालं होतं, घडलं होतं आणि मीसुद्धा दुःखाने त्या मार्गात प्रवेश केला आणि प्रवेश करू भगवत कृपा चा लाभ घेत आहो आणि सुखी जीवन जगत आहो. दत्तांनी आता मी सुद्धा एक छोटासा अनुभव आहे. टाईमनुसार सांगायचा प्रयत्न करतो. तर काय झालं होतं, माझा वेल्डिंग वर्कशॉपचा व्यवसाय आहे आणि मी म्हणजे माल परचेस करत असतो नागपूरवरून. जो काही व्यापारी आहे तोही दारूचाच अनुभव आहे म्हणा. कसं आहे, व्यापारी आहे, त्याला कधी मी पाहिलं नव्हतं आणि त्यांनाही मला कधी पाहिलं नव्हतं. मी फोनवर ऑर्डर करत होतो आणि तो माल टाकत होता आणि मी ऑनलाईन पेमेंट टाकत होतो. अशा प्रकारचं कार्य चालू होतं. 4-5 वर्ष होऊन गेले, पण एकदा काय झालं का योगायोग असा आला का मी दुकानातच होतो, साईडवरती काम नव्हतं आणि त्या दिवशी त्या व्यापाऱ्याचा फोन आला. भाऊ म्हणे तुम्हाला भेटायचं आहे, तुमचं दुकान नाही पाहिलं. म्हटलं ठीक आहे बा, या म्हटलं तुम्ही, दुकान आपलं हायवेवर आहे, तुम्ही जसं चौफुलीवर आले तसंच फोन लावा. म्हटलं लगेच डिव्हायडर आपल्या दुकानासमोर संपते. ठीक आहे म्हणे, ते फोर व्हीलरमध्ये आले आणि त्याने फोर व्हीलरची साईडनं दाबली, त्यानंतर दुकानात आला. आता आपण कोणी आल्यानंतर त्याने सगळ्यात पहिले पाणी विचारतो, कारण की आपण कसं आहे त्याच्यासोबत म्हणजे सहवासात राहत नाही किंवा त्याला पाहिजे तेवढं ओळखत नाही. पहिला टाईम होता तर पहिल्यांदा ज्यावेळेस म्हणजे समजा तो आला, आल्यानंतर भाऊ चहा पाणी घ्या, पाणी दिलं, चहा दिला आणि नंतर तो काही वेळानंतर म्हटलं भाऊ म्हटलं चला म्हटलं येऊ म्हटलं बाहेर वगैरे काही नाश्ता नाही ना म्हणते काहीच नाही पाहिजे म्हणते मी ड्रिंक करून आहो. त्यावेळेस आमचे कार्य चालू होते आणि नुकतंच मी योगासाठी कार्य घेतले होते. कार्य 11 दिवसात चालू होते. आमचे मार्गदर्शक श्रीमान तलमले काकाजी वर्धा यांच्या अंतर्गत. तर तसाच मला म्हणजे सांगितल्याबरोबर एकदम म्हणजे पहिल्याच मी खालीच बसलो. म्हटलं बा धन्यवाद, नमस्कार म्हटलं भाऊ, निघाले. त्याच्यानंतर मग काय करावं काय नाही काय समजत नव्हतं, कामही पडलं होतं आणि एखादं मला कार्य चालू आणि यानं असं सांगितलं. मी म्हटलं भगवंत सांगितलं चांगलं झालं, सुप्त माहीत झाली. नंतर मी कार्यकर्ता काकाजीला फोन केला आणि काकाजी म्हटलं असं असं झालं म्हटलं. तर काकाजी म्हणे पहा म्हणे आता तुम्हाला तर माहीत नव्हतं, तरी पण म्हणे तुम्ही ह्या गोष्टी क्षमा मागा म्हणे. क्षमा मागितली तरी पण ते आम्हाला बरेच दिवसपर्यंत कसा खूप त्रास झाला. कार्य तर संपले आणि म्हणजे दुकानात काम येत नव्हतं. काम आलं गिराईक आलं का बोलून चालून जात होतं. नंतर पाहू असं तसं म्हणजे भरपूर त्रास झाला. तेव्हा महिना म्हणजे एवढा बेकार गेला का म्हणजे भरपूर म्हणजे खूप म्हणजे भगवंतांना चांगलीच आठवण करून दिली. तर नंतर आम्ही पुन्हा माफीचे कार्य घेतले आणि भगवंताला चर्चा बैठक इकडे तिकडे माफी मागून कार्य घडून भगवंत एवढा दयाळू आहे का जसं म्हणजे आपण कर्मानं चुकलो त्याप्रमाणे आपल्याला तर त्याचं तर फळ देणारच आहे. कारण की कर्म चांगले होईल तर योग भेटन, कर्म वाईट होईल तर भोग भेटन. कारण की हा मार्ग कर्माचा आहे आणि कर्म करूनच आपल्याला समोर जाणार आहे. तर त्या कर्माचं फळ मला अनेक दिवसपर्यंत म्हणजे त्रास होत गेला आणि त्या त्रासाचं प्रायचित्त नंतर मग कार्य घेतले आणि क्षमायाचना केली भगवंताने. सकाळ संध्याकाळ सकाळी विनंतीत मागणे, संध्याकाळ प्रार्थनेत मागणे आणि अशा प्रकारे बाबानं नंतर 15 दिवसानं पुन्हा सुरळीत आमचं काम चालू केलं. तर बाबाचे फार फार धन्यवाद. आणि बाबानं सांगितल्याप्रमाणे बाबाच्या तो शब्द नियमानं वागायचा प्रयत्न आम्ही करीत आहोत आणि सुखी जीवन जगत आहोत. तुम्ही सुद्धा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि बोलले त्याला चूक झाली असं पण भगवान त्याला मान देवा झुंड दिला आई वाराणसीला. तसेच अध्यक्ष साहेब आदरणीय मंच सर्व शेवकांना मी क्षमा मागतो. शब्दांना विनंती सर्वांना.